आपलं घर शेती सगळं यांच्या इथे गहाण ठेवलंय. विनायका, अरे काय केलंस तू हे? ज्या बाईनं आयुष्यभर आपल्या बरोबर शत्रुत्व केलं, तिनं सतत कट कारस्थानं केली, तिच्याच कडे सगळं गहाण टाकलंस. अरे असा कसा वागलास तू? बाई काय करणार मी, अगं ती वेळच तशी होती. तू ह्यांना शत्रू म्हणतेस, पण आपले मित्र म्हणवणाऱ्यांपैकी किती जण आपल्या मदतीला आले सांग ना. माई ह्यांनी मागचं सगळं विसरून जाऊन मदतीचा हात पुढे केला आणि तो मी स्वीकारला, बस. नाहीतर हेमाना आपण रस्त्यावर आलो असतो. माई ह्यांनी आपल्यावर दया दाखवली म्हणून उलट तू त्यांचे आभार मानले पाहिजेस. सावे, चक्र फिरलंय आता. आधी मी तुमची आश्रित होते, आता तुम्ही माझ्या आश्रित आहात. मी आता मालकीण आहे या घराची, हे विसरू नका तुम्ही. नाही म्हणजे हे तुम्हाला विसरून सुद्धा देणार नाही मी. वहिनी तुम्ही उभ्या का, बसा ना. आणि तू बघत काय उभी आहेस, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये जा. सावे, अग जा ना, तहाण्याने घसा अगदी कोरडा झालाय ग. जा. छान, मस्त. विनायकराव, छान आहे तुमचं घर. छान आहे ह माझं घर. बरोबर बोलले ना काय माई? शाबास, अशीच सेवा करत राहा हा माझी, कारण मी इथेच राहणार आहे आता. इथे कसं शक्य आहे? अशक्य काय त्यात, तुझ्यामुळेच तर ही वेळ आपल्या घरावर आली आहे. बहिणींच्या पाया पडून मला त्यांच्याकडनं पैसे घ्यावे लागलेत. अगं मी सुद्धा वाट पाहत होते या संधीची, नाहीतर इथे राहायची वेळ कशी येणार होती? या संधीसाठी कितीही पैसे खर्च करायला तयार होते मी. विनायका, तुला कळतंय का किती मूर्खपणा केलायस तू? उद्या नारायण आल्यावर त्याला काय उत्तर देणार आहेस? कुठल्या अशक्य गोष्टी बोलतेस माई? असू दे विनायकराव, वय झालंय आता त्यांचं. या वयात वास्तव सहनच होत नाही, हो की नाही माई? चला वय, थकला असेल जरा आराम करा. सर, चल माझी खोली दाखव मला. वहिनी तुमची कुठली खोली, हे सगळं घरच तुमचं आहे. तुम्हाला ज्या खोलीत राहायचं ना तिथे जाऊन राहा तुम्ही. सावे, तुझी खोली कुठे? या ना, या. ही सावी आणि विजयची खोली. म्हणजे सावीचीच ना? विजयची म्हणाला तो इथे राहतो कुठे? हो ते खरंच आहे, म्हणजे त्या अर्थी सावीचीच. अर्थात तुम्हाला जर इथे राहायचं असेल ना तर आरामात राहा इथे. हा. सावी माईच्या खोलीत राहील. अहो काय ना, हल्ली माईची तब्येत बरी नसते ना. हो मग तिची देखभाल करण्यासाठी कोणीतरी हवंच ना. काय म्हणता, आधी नाही का सांगायचं? चला आधी माईंची विचारपूस करून येऊया. हो हो, चला ना, चला.
माई माई तब्येत बरी आहे का तुमची? हां बाहेर कशाला आले होतात मग अशी उगाच? माई माई तुमचं वय झालंय आता, खरं सांगू का? आता ना तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवं. वानप्रस्थाश्रम म्हणजे माहितीये ना तुम्हाला? सगळ्याचा त्याग करायचा, म्हणजे घरदार, मुलं बाळ, पैसा अडका, सगळ्याचा त्याग करायचा आणि लांब जायचं अरण्यात, देवाचं नामस्मरण करायचं. तेव्हा तुम्ही सुद्धा आता, नाही नाही तुम्हाला काय मी लांब अरण्यात जायला सांगत नाहीये, या खोलीचा त्याग करा एवढंच सांगते. कशा लोकच मोह ठेवायचा ना? मी आता या खोलीत राहणार आहे. नाही नाही ते शक्य नाही, मी नाही जाणार या खोली बाहेर. काय माई काय बोलताय? अहो काय तुमचं काय माझं? वर जाताना हे सगळं घेऊन जाणार आहात का तुम्ही? नाही ना माई तुमची खोली आवडली मला, मी घेणार आहे. अगं पण माई तू कशाला वाद घालतेस त्यांच्याशी? आणि वहिनी तुम्हाला या खोलीमध्ये राहायचंय ना, कुशाल ना की? पण हीच खोली का? या घरात आणखी कितीतरी खोल्या आहेत, तिथे जाऊन राहा की. मी या घरात आल्यापासून याच खोलीत राहिले, मी नाही कुठेही बाहेर जाणार. माई अहो ऐका माझ, कारण तुम्ही जर का या खोलीतून गेला नाहीत ना, तर मी तुम्हाला या घरातून बाहेर काढेन, तुम्हा सगळ्यांना. माई ओ माई एवढा हट्ट करू नका ना, कारण मी जर का हट्टाला पेटले ना, तर तुम्हाला खूप जड जाईल माई. माई जाऊ द्या ना, त्यांना जर याच खोलीत राहायचं असेल तर राहू दे त्यांना इथे. हवं तर तुम्ही माझ्या खोलीत चला. चला हळू हळू माई सावकाश सावकाश. सावे अगं या घरात तू एकटी समंजस आहेस बघ. हा शेवटी माझी सुनबाई आहेस एकेकाळची. काय माई वहिनी सावीची खोली सुद्धा ह्याच्यापेक्षा छान आहे. असेल ना, माझी मर्जी झाली तर उद्या तिथे जाऊन राहीन मी, पण आज माईंना या खोलीतून मला काढायचं होत, कारण या घरावर फक्त माझीच सत्ता चालेल हे त्यांना मला दाखवून द्यायचं. बाण अगदी योग्य जागी लागलाय वहिनी, आता तुम्ही जे जे म्हणाल ते घडेल या घरावर. माई तुम्ही नका मनाला लावून घेऊ. अहो ठीक आहे गेली तर गेली खोली, मुळीच त्रास करून घेऊ नका या गोष्टीचा. उगाच या गोष्टीमुळे तुमच्या तब्येतीवर विपरीत परिणाम व्हायचा. माई ऐकताय ना माझ? काय म्हणतेय मी? काही हवंय का तुम्हाला? हो माझी खोली स्वच्छ करून आवरून दे ना छान. माई तुम्ही आराम करा, आलेच मी. माई आराम करा हा. सावे
काय ग विजय मुंबईला असतो ना मग तू इथे काय करतेस तू नाही गेलीस त्याच्याबरोबर मुंबईला नाही म्हणजे तुलाच इथे राहायचं होतं की तो तुला घेऊन नाही गेला त्याच्याबरोबर बरं मी असं ऐकलंय की त्याच्या नोकरीवर त्यांनी सांगितलंच नाहीये त्याचं लग्न झालंय म्हणून लपवून ठेवलंय त्यांनी खरंय का ग स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओ जर का तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे असतील तर त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल.